नमस्कार, मी भक्ती देशमुख. आज आपल्यासमोर क्रांतिसूर्य स्वातंत्र्यवीर सावरकर या विषयावर बोलण्यासाठी उपस्थित आहे. ही संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मी सर्वप्रथम वैचारिक व्यासपीठ या पेजचे आणि त्याचे संचालक संदीप पवार यांचे मनापासून आभार मानते. की घेतले व्रतन हे आम्ही अंधतेने, लब्ध प्रकाश इतिहास निसर्गमाने, जे दिव्य दाहक म्हणून असावयाचे, बुद्ध्याची धरिले वाण करी हे सतीचे. आयुष्याच्या अगदी प्रारंभी देशसेवेचं असं प्रखर व्रत घेत अखेरच्या श्वासापर्यंत अतुलनीय धैर्यानी हे सतीचं वाण पेलणारा तेजस्वी क्रांतिसूर्य म्हणजे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. आणि या स्वातंत्र्यवीर सावरकरांची आज 127वी जयंती, आणि त्यानिमित्त आपण आज सावरकरांच्या चरित्राचा थोडक्यात आढावा घेऊया. आणि ते सगळ्या शेकडो क्रांतिकारकांचं स्फूर्तिस्थान, त्यांची प्रेरणा कसे ठरले, ते क्रांतिकारकांचे मुकुटमणी क्रांतिसूर्य कसे ठरले यावरही चिंतन करूया. 1883 ला नाशिक जिल्ह्यातल्या भगूर गावामध्ये सावरकरांचा जन्म झाला. त्यांचे वडील एक अतिशय आत्मविश्वासपूर्ण आणि करारी वृत्तीचे पुरुष होते. लोकमान्य टिळकांवर त्यांची अनन्यसाधारण श्रद्धा होती. त्यांच्या विचारांचा आणि त्यांच्या देशभक्तीचा त्यांच्या मनावर फार मोठा प्रभाव होता. रात्रीच्या वेळी घरात शिरलेल्या दरोडेखोरांना तलवार उपसून पळवून लावणारे ते एक निर्भय पुरुष होते. त्यामुळे निर्भयता आणि देशप्रेम हा वारसा सावरकरांना त्यांच्या वडिलांकडूनच मिळालेला होता. भगूरमधलं त्यांचं घर म्हणजे एक संस्कारपीठच होतं. लहानपणापासून सावरकरांवर रामायण महाभारतामधल्या पराक्रमी कथांचे संस्कार झालेले होते. शिवाजी महाराज आणि पेशव्यांचे त्यांना विशेष आकर्षण होतं. त्यांच्यावर आधारित बखर, पोवाडे आणि इतरही सगळं साहित्य त्यांनी बालवयामध्येच अभ्यासलं होतं, वाचून काढलेलं होतं. आणि फक्त भारतीय साहित्यिकांचाच नाही तर होमर, मिल्टन यासारख्या विदेशी साहित्यिकांच्याही साहित्याचं अध्ययन सावरकरांनी केलेलं होतं. चाफेकर बंधूंना ज्यावेळी फाशीची शिक्षा झाली त्यावेळी सावरकर अवघे 15 वर्षांचे होते. चाफेकर बंधूंच्या त्या चितेच्या ज्वाळांनी त्या लहानग्या विनायकाचं अंतःकरण पेटवून उठलं. मित्रांनो, असे पेटवून उठण्याचे, भारावून जाण्याचे प्रसंग आपल्याही आयुष्यात येतात. पण आपल्यामध्ये आणि अशा महापुरुषांमध्ये फरक हा असतो की ते भारावून जाणं, ते प्रेरित होणं आपल्या आयुष्यामध्ये खूप तात्पुरत्या स्वरूपाचं असतं. पण सावरकरांनी मात्र चाफेकर बंधूंच्या बलिदानामधून मिळालेल्या या प्रेरणेचा एका नित्य आयुष्याच्या अखेरपर्यंत स्फूर्ती देणाऱ्या प्रेरणेमध्ये रूपांतर केलं. आणि त्यांच्या आयुष्यातली प्रेरणा इतकी प्रबळ होती म्हणूनच ते पुढे शेकडो क्रांतिकारकांना प्रेरणा देऊ शकले. भावविवल झालेल्या त्या विनायकांनी अष्टभुजा देवी समोर शपथ घेतली, माझ्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी सशस्त्र क्रांतीचा केतू उभारून शत्रूला मारिता मारिता मरे तो झुंजे. आणि ही प्रतिज्ञा पूर्ण करण्यासाठी त्यांनी आपलं सर्वस्व अर्पण केलं. सन 1900 मध्ये सावरकरांनी नाशिकात त्यांच्या जन्मस्थानी भगूरमध्ये मित्र मेळा या संघटनेची स्थापना केली आणि त्याच्या माध्यमातून तरुणांच्या मनात आपल्या अंतःकरणातल्या देशभक्तीच्या बीजांचं रोपण करायला सुरुवात केली. त्यावेळी सावरकरांचं वय उणपरस 16-17 वर्षांचं होतं. म्हणजे सावरकरांनी नंतरच्या काळात धैर्याने जो पराक्रम गाजवला त्यानंतरच त्यांनी अनेकांना स्फूर्ती दिली असं नाही, तर 16-17 वर्षांचा हा किशोर युवक आपल्या इतर स्नेह्यांना, आपल्या आजूबाजूच्या मुलांना, तरुणांना स्वातंत्र्य लढ्यामध्ये सहभागी होण्याची प्रेरणा देत होता. त्यानंतर 1902 मध्ये सावरकर पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये बीएच्या शिक्षणासाठी दाखल झाले आणि त्यानंतर सावरकरांच्या आयुष्यातलं एक नवं क्रांतिकारी पर्व सुरू झालं. मुळात त्यांचं व्यक्तिमत्व अतिशय मोहक आणि प्रभावी असल्यामुळे त्यांच्या आजूबाजूला विद्यार्थ्यांचा कायम गराडा असायचा. सगळ्यांना आकर्षित करणारं असं काहीतरी विवेक स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या व्यक्तिमत्वामध्ये अगदी सुरुवातीपासून होतं. आणि त्यांनी इतर अनेकांना स्फूर्ती दिली त्याच्या मागचं ते एक फार मोठं कारण होतं. आणि मग सावरकरांनी काय करावं, तर सगळ्या तरुणांना एकत्र करावं, त्यांच्या मनात देशभक्तीची जाणीव प्रज्वलित करावी, त्यांना घेऊन शनिवार रविवारी सिंहगडावर जावं, सर 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 तो गड चढून जावा आणि तिथे गेल्यानंतर तानाजी मालुसरेंनी या ठिकाणी कसा पराक्रम गाजवला
त्याची गाथा त्या सगळ्या तरुणांना ऐकवावी. छत्रपती शिवाजी महाराजांची शौर्य गाथा त्यांना ऐकवावी. वासुदेव बळवंत फडके चाफेकर बंधू यांनी देशासाठी जे बलिदान केलं, जो त्याग केला, त्याच्या कथा त्यांना ऐकवाव्यात. सावरकरांचं वक्तृत्व इतकं विलक्षण ओघवतं आणि प्रवाही होतं की त्यांच्या मुखातून त्या सगळ्या बलिदानाच्या, त्यागाच्या आणि देशप्रेमाच्या कहाण्या ऐकल्यानंतर एखाद्या दगडालाही पाझर फुटावा. मग तिथे जित्या जागत्या हृदयांची काय गोष्ट. सावरकरांनी सांगितलेल्या या सगळ्या गोष्टी ऐकून तरुणांची अंतःकरणं पेटून उठायची आणि त्याच भारावलेल्या क्षणांमध्ये ते स्वतःला स्वातंत्र्य लढ्यामध्ये झोकून देण्याचा निर्णय घ्यायचे आणि नंतर कित्येक जण, किंबहुना बहुतांश जण आयुष्याच्या अखेरपर्यंत तो पाळायचे. या काळात सावरकरांच्या पुण्यामध्ये वेगवेगळ्या सभा व्हायला लागल्या होत्या. भाषणांसाठी त्यांना निमंत्रणं मिळायला लागली होती. भारतीय स्वातंत्र्य लढ्याचं स्वरूप कुठल्या प्रकारचं असावं आणि त्यामध्ये भारतीय तरुणांचं योगदान काय असावं याविषयी सावरकर जेव्हा आपले प्रभावी विचार मांडत तेव्हा श्रोतृ समुदाय थक्क होऊन जात असे. आणि याच काळामध्ये सावरकरांना लोकमान्य टिळक आणि काळकर्ते शिवराम परांजपे यांचाही अनुग्रह लाभला. सावरकरांच्या क्रांतिकार्याच्या ज्या तीन मुख्य प्रेरणा होत्या त्या म्हणजे वासुदेव बळवंत फडके, चाफेकर बंधू आणि लोकमान्य टिळक. लोकमान्य टिळक त्यांच्यासाठी एका दैवताप्रमाणे होते आणि शिवरामपंत परांजपेंचा तर त्यांच्यावर इतका प्रभाव होता की शालेय जीवनामध्ये असताना एका वक्तृत्व स्पर्धेचं पारितोषिक म्हणून जेव्हा सावरकरांना काही रोख रक्कम देण्यात आली तेव्हा त्यांनी ती रोख रक्कम परत केली आणि त्याऐवजी मला परांजपेंचे काळचे अंक वेळोवेळी पुरवावे अशी विनंती शाळेला केली. त्यामुळे ज्यांच्याकडे बघत सावरकर मोठे झाले होते, ज्यांचा आदर्श आपल्या डोळ्यांसमोर त्यांनी ठेवला होता, ते लोकमान्य टिळक आणि शिवरामपंत परांजपे, त्या दोघांचंही मार्गदर्शन, पाठिंबा पुणे मुक्कामात असताना सावरकरांना लाभला. तो कसा लाभला याची सुद्धा एक फार रोमहर्षक कथा आहे. 7 ऑक्टोबर 1905 विजयादशमीचा दसऱ्याचा दिवस होता, पण त्या दिवशी पुण्यात साजरी झाली ती मात्र होळी. कसली होळी? विदेशी कापडाची होळी. स्वदेशीचा पुरस्कार करायचा आणि स्वदेशीचा पुरस्कार करायचा असेल तर विदेशीचा तिरस्कार करणं, त्याचा विरोध करणं हे ओघानी आलंच. आणि म्हणून त्यासाठी जनतेमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी आपण जाहीर स्वरूपात एक भव्य विदेशी कापडाची होळी करावी असं सावरकरांनी एका सभेमध्ये बोलून दाखवलं. त्या सभेचे नचिकेळकर अध्यक्ष होते, शिवरामपंत परांजपे तिथे उपस्थित होते. सगळ्यांनी सावरकरांची कल्पना उचलून धरली, पण केळकरांनी मात्र सावरकरांना सुचवलं की सावरकर, या विदेशी कापडाची होळी करण्यापेक्षा आपण गोरगरिबांमध्ये ती कापडं वाटू. पण त्यावेळी सावरकरांनी ठामपणे उत्तर दिलं की फक्त आपल्या घरातून विदेशी कापड काढून गोरगरिबांमध्ये ते देणं हा याचा उद्देश नाही, तर त्या होळीची धग इंग्रज सरकारपर्यंत पोहोचवणं हे आपलं ध्येय आहे आणि म्हणून आपल्याला त्याची जाहीर होळी केलीच पाहिजे. आणि त्यानुसार 7 ऑक्टोबर 1905 सावरकरांनी त्यांनी लोकमान्य टिळकांना आपली कल्पना बोलून दाखवली. आणि त्यावेळी टिळकांनी सांगितलं की मी निश्चितपणे याला पाठिंबा देईल, फक्त माझी एकच अट आहे की मोजक्या 4-2 कापडांना घेऊन छोटीशी होळी होता कामा नये. करायचं असेल तर काहीतरी भव्य, दिव्य आणि प्रचंड प्रेरणा जागवणारं असं काहीतरी करूया. सावरकरांनी हे आव्हान स्वीकारलं. मुळात त्यांचं संघटन कौशल्य इतकं जबरदस्त होतं आणि पुण्यातल्या त्या वास्तव्यामध्ये त्यांनी असे काही सहकारी जमा केले होते की त्यांनी घरोघरी जाऊन लोकांच्या मनामध्ये देशभक्तीची जाणीव निर्माण करून विदेशी कापडाचा बहिष्कार करणं सद्यस्थितीत कसं आवश्यक आहे हे त्यांना पटवून देऊन ढिगभर कापडं गोळा केली आणि त्या इतक्या प्रचंड कापडाची पुण्यातल्या लकडी पुलावर जाहीर होळी करण्यात आली. तिथे सावरकरांनी अत्यंत झंझावाती व्याख्यान दिलं. लोकमान्य टिळक सुद्धा तिथे होते आणि त्यांनी सावरकरांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या अनेक सहकार्यांनी सुरू केलेली ही चळवळ भविष्यात मोठ्या प्रमाणावर यशस्वी होईल असे आशीर्वादाचे उद्गार सावरकरांसाठी काढले. नचिकेळकर तर सावरकरांच्या या प्रयत्नांनी इतके प्रभावित झाले की त्यांनी उत्स्फूर्तपणे आपल्या अंगातला विलायती कोट काढून त्या होळीमध्ये भिरकावून दिला. विदेशी कपड्यांच्या त्या होळीला प्रचंड प्रतिसाद मिळाला. आणि आपण एक गोष्ट लक्षात घेणं अत्यंत महत्वाचं आहे की स्वदेशीचा पुरस्कार करून विदेशी कापडांची होळी करणारे सावरकर हे पहिले क्रांतिकारक होते. पण आपलं दुर्दैव असं आहे की सावरकरांपासून गांधींपर्यंत जवळजवळ सगळ्या क्रांतिकारकांनी, महापुरुषांनी स्वदेशीचा पुरस्कार करून
विदेशीचा त्याग करण्याचं तेव्हापासून आवाहन केलं, पण तरी सुद्धा आपल्या देशात आपण अजूनही ते पूर्णत्वाला नेऊ शकलेलो नाही. आजही स्वदेशी वापरा विदेशीचा त्याग करा म्हणून आपल्याला ओरडून ओरडून सांगावं लागतं. ही फार मोठी शोकांतिका. मला असं वाटतं सावरकरांनी फक्त तेव्हाच्या क्रांतिकारकांना प्रेरणा दिली असंच नाही, तर आजही आपण त्यांच्या चरित्रामधून स्वदेशीचा पुरस्कार करण्याची प्रेरणा घेण्याची नितांत गरज आहे. या सगळ्याचा परिणाम मात्र असा झाला की सावरकरांच्या या कृत्यामुळे त्यांना फर्ग्युसन महाविद्यालयाच्या वसतिगृहातून काढून टाकण्यात आलं आणि त्यांना 10 रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला. पण त्यावेळी अनेक मदतीचे हात पुढे सरसावले आणि सावरकरांचा त्या काळी मोठी वाटणारी ती रक्कम होती आणि सावरकरांची ती संपूर्ण दंडाची रक्कम त्यांच्या मित्रमंडळींनी त्यांना जमा करून दिली. पण सावरकरांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्यासाठी गुप्तपणे काम करणाऱ्या ज्या संघटना होत्या त्यांना तो निधी प्रदान करून आपल्या व्यक्तिगत खर्चात कपात केली आणि त्यातूनच आपला दंड भरला. त्यावेळी टिळकांनी फर्ग्युसन महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी सावरकरांना ही शिक्षा ठोठावली आणि त्यांना वसतिगृहातून काढून टाकलं म्हणून हे आमचे गुरुच नव्हेत अशा मथळ्याचा लेख लिहिला. सावरकरांना मिळालेल्या या वागणुकीविषयी सगळ्यांमध्ये क्षोभ निर्माण झाला आणि त्यावेळी सावरकर ही एकाकी व्यक्ती नाही तर ती एक शक्ती आहे हे सिद्ध झालं. त्यानंतर बाहेर राहून अनेकांनी सावरकरांच्या निवासाची भोजनाची अतिशय आनंदाने व्यवस्था केली आणि सावरकरांनी आपला BA अभ्यास पूर्ण केला आणि पुढच्या शिक्षणासाठी त्यांनी लंडनला जाण्याचा निर्णय घेतला. लोकमान्य टिळकांच्याच शिफारसीनुसार श्यामजी कृष्ण वर्मांची शिष्यवृत्ती सावरकरांना इंग्लंडमध्ये जाण्यासाठी मिळाली आणि योगायोग असा की त्या शिष्यवृत्तीचं नाव शिवाजी शिष्यवृत्ती असं होतं आणि शिवाजी महाराज तर सावरकरांचे अखंड दैवत होते. आणि ती शिष्यवृत्ती पत्करून 1906 सावरकर लंडनमध्ये दाखल झाले. सावरकरांचं इंग्लंडला जाण्याचं एकच प्रयोजन होतं, ते म्हणजे भारतीय स्वातंत्र्य लढ्याला व्यापक स्वरूप प्राप्त करून देणं. आपल्या मातृभूमीच्या हातापायात असलेल्या या पारतंत्र्याच्या बेड्या आपल्याला कशा तोडता येतील याचाच रात्रंदिवस विचार त्यांच्या मनामध्ये होता. आणि याच मनोवस्थेत असताना सावरकरांच्या लक्षात आलं की कुठलीही क्रांती सर्वप्रथम मनात घडते आणि नंतर कृतीत उतरते आणि म्हणून भारताला पारतंत्र्यातून मुक्त करायचं असेल तर भारतीय जनतेच्या मनाची मरगळ दूर करून त्यांच्या अंतःकरणात देशभक्तीचा वह्नी प्रथम प्रज्वलित केला पाहिजे. आणि याच चिंतनातून जोसेफ मॅझिनी आणि 1857 स्वातंत्र्य समर हे दोन ग्रंथ आकाराला आले. या दोन्ही ग्रंथांनी इतिहास घडवला, भारतीय जनतेच्या मनात असंतोषाचा वणवा पेटला आणि त्यामुळे स्वाभाविकच इंग्रजांनी या दोन्ही ग्रंथांवर बंदी घातली. 1857 स्वातंत्र्य समरावर तर प्रकाशनपूर्वच बंदी घालण्यात आली होती. एखाद्या पुस्तकावर प्रकाशनपूर्व बंदी घालण्याची इतिहासातली ती पहिलीच वेळ होती. पण गुप्तपणे या ग्रंथांचा प्रचार प्रसार सुरूच राहिला आणि त्यातून अनेक लोक स्फूर्ती घेत राहिले, प्रेरणा घेत राहिले. त्याच काळात सावरकर हे भारतीय स्वातंत्र्य लढ्याला पूर्णपणे सहकार्य करत असल्यामुळे त्यांच्या अभिनव भारत या संघटनेच्या अनंत कान्हेरे यांनी नाशिकचा कलेक्टर जॅक्सनची आणि मदनलाल धिंगरांनी कर्झन वायलीची हत्या केली. इंग्रज सरकार बिथरलं. रानोमाळ पोखरलेली ही पोरं, पसरलेली ही पोरं सावरकरांच्या जीवावर ही जोखीम पत्करतात हे त्यांना लक्षात आलं आणि म्हणून सावरकर नावाचा क्रांतिकारकांचा प्राणवायू कारागृहाच्या कुपीत बंद केल्याशिवाय त्यांचं हे चलनवलन बंद होणार नाही हे लक्षात घेऊन इंग्रज सरकारने सावरकरांच्या मागे ससेमिरा लावला. 13 मार्च 1910 लंडनमधून सावरकरांना अटक करण्यात आली आणि भारतात नेण्यासाठी त्यांना मोरिया बोटीवर चढवण्यात आलं. खरं तर सावरकरांना या संकटाची कल्पना होती आणि सावरकर हे काळाच्या 2 पावलं पुढेच चालणारे महापुरुष होते आणि म्हणून त्यांच्या आयुष्यात आलेल्या प्रत्येक संकटाची शक्यता गृहीत धरून त्या परिस्थितीत आपण कसं वागावं याची योजना त्यांनी आधीच आपल्या मनात करून ठेवली होती. म्हणजे संकट आलं नाही तर उत्तम, पण आलं तरी आपण गोंधळून जाणार नाही आणि प्रभावीपणे त्यावर मात करू शकू असा त्याच्या मागचा त्यांचा हेतू असायचा. आणि त्या बोटीत बसल्यानंतर सावरकरांचा असा अंदाज होता
की लंडनमधून भारताकडे जाताना ही बोट फ्रान्स किंवा स्पेनच्या आसपास कुठेतरी थांबे, आणि म्हणून त्यांनी त्यांचे निकटवर्तीय स्नेही व्हीव्हीएस अय्यर यांच्यासोबत अशी चर्चाही आधी केलेली होती. त्यांनी मॅडम कामा यांना काही गुप्त पत्र पाठवलेली होती आणि त्यामध्येही त्यांनी हे बोलून दाखवलं होतं की स्पेन किंवा फ्रान्सजवळ ही बोट थांबली तर त्यावेळी सुटण्याचा प्रयत्न आपल्याला करता येऊ शकतो आणि आपण आपल्या या सहकाऱ्यांना कधीतरी ही योजना बोलून दाखवलेली आहे हे सावरकरांना आठवलं आणि त्यामुळे ते आपल्या सुटकेसाठी काहीतरी धडपड केल्याशिवाय राहणार नाहीत याची त्यांना खात्री होती. आणि त्यांच्या धडपडीला जर आपल्या प्रयत्नांची साथ मिळाली तर न जाणो सुटका होऊ सुद्धा शकते. आणि म्हणून सावरकरांनी तो प्रयत्न करायचं ठरवलं. त्यांच्या अंदाजाप्रमाणेच बोट मार्सेलिसला थांबणार हे निश्चित झालं. आता सुटायचं तर कसं सुटायचं याचा शोध घ्यायला सावरकरांनी सुरुवात केली. संपूर्ण बोटीचं निरीक्षण केल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की बोटीवर जे पोर ठेवलंय त्यातून निघणं हा एकमेव सुटकेचा मार्ग आहे. आणि म्हणून त्यांनी एक दिवस शिपायाच्या नकळत आपल्या अंगातल्या जानव्यांनी त्या पोर्ट होलचं माप घेतलं, तेच जानवं लावून आपल्या खांद्यांचं माप घेतलं आणि ही दोन्ही मापं जेव्हा पडताळून पाहिली तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की ती दोन्ही जेमतेम सारखी होती. म्हणजे त्या पोर्टलमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला तर कातडी सोलून निघणार हे निश्चित, पण प्रयत्न तर नक्कीच केला जाऊ शकतो. 7 जुलैच्या रात्री सावरकरांची बोट मार्सेलिस बंदरात प्रवेशती झाली. 8 जुलैच्या पहाटे सावरकरांच्या लक्षात आलं की इथून सुटून जायचं असेल तर ह्याच्या इतकी चांगली संधी आपल्याला दुसरी मिळणार नाही आणि म्हणून त्यांनी शिपायाला शौचकूपाकडे जाण्याची विनंती केली. आत गेल्यानंतर आपला गाऊन काढून अडकवून ठेवला आणि प्रचंड वेगाने ते पोर्ट होलच्या दिशेने झेपावले. पहिल्या प्रयत्नात ते हाती आलं नाही पण दुसरी उडी मारल्यानंतर मात्र त्या पोर्ट होलचा दरवाजा सावरकरांच्या हाती आला. संपूर्ण शक्तीनिशी त्यांनी तो ओढून काढला आणि त्या होलमधून आपलं भारदस्त आणि बलवान शरीर त्यांनी कोंबायला सुरुवात केली. आतून काहीतरी आवाज येतोय, कैदी अजून बाहेर आला नाही, म्हणून शिपायांनी वरून हळूच डोकावून पाहिलं. तेवढ्याच समुद्राच्या पाण्यात काहीतरी धपकन पडल्याचा आवाज आला. कैदी पळाला, कैदी पळाला. बोटीवर एकच आरडाओरड सुरू झाली. बोटीच्या वरच्या मजल्यावर असलेल्या ब्रिटिश अधिकाऱ्यांनी अवघ्या काही क्षणात हा सगळा प्रकार लक्षात घेतला आणि समुद्रात उड्या टाकल्या. सावरकरांचा ते पाठलाग करायला लागले. पिसाळलेले ब्रिटिश अधिकारी सावरकरांच्या दिशेने बेधुंद गोळीबार करत होते. त्या शौचकूपातून उडी मारताना संपूर्ण कातडी सोलून निघाली असताना त्या खरवडलेल्या अंगाला जेव्हा समुद्राच्या खाऱ्या गार पाण्याचा स्पर्श झाला तेव्हा सावरकरांच्या अंगाची लाही लाही झाली. पण आता जर इथून परत फिरलो तर सुटकेची दुसरी संधी मिळणार नाही हे त्यांच्या लक्षात आलं आणि म्हणून ते त्या खवळत्या सागराचं पाणी आपल्यावर होणारा गोळीबार चुकवत कापत राहिले. काही अंतर पोहून गेल्यानंतर सुदैवानी मार्सेलिसच्या बंदराचा धक्का सावरकरांच्या हाताला लागला. अंगात होतं नव्हतं तेवढं सगळं प्राण एकवटून सावरकरांनी ती भिंत चढायला प्रारंभ केला आणि सटकत निष्टत ती भिंत पार करून त्यांनी फ्रान्सच्या भूमीमध्ये पाय ठेवला. त्या भूमीमध्ये पाय ठेवताच आपण आधी ठरवल्याप्रमाणे आपल्या सुटकेसाठी आलेली काळी मोटार कुठे दिसते का याचा सावरकर शोध घ्यायला लागले. पण ती मोटार त्यांना कुठेही दिसली नाही म्हणून ते जीवाच्या आकांतांनी पळायला लागले. एक फ्रेंच पोलीस त्यांना दिसला, ते त्याच्या जवळ गेले, म्हणाले, बाबा रे मी तुझ्या भूमीत बेकायदेशीररित्या पाय ठेवलाय, मला पोलिसांकडे घेऊन चल. पण तेवढ्यात सावरकरांच्या मागावर असलेला ब्रिटिश अधिकारी तिथे आला आणि त्या फ्रेंच पोलिसांनी सावरकरांना त्यांच्या हवाली केला. वास्तविक लंडनमध्ये अटक झालेल्या सावरकरांना फ्रान्सच्या भूमीतून ताब्यात घेणं हे बेकायदेशीर होतं याची सावरकरांना कल्पना होती. त्यांनी बॅरिस्टरीचा अभ्यास केला होता, सगळ्या कायद्यांचं नियमांचं त्यांचं सूक्ष्म अध्ययन झालेलं होतं, हे सगळं त्यांना ठाऊक होतं, म्हणूनच त्यांनी हा प्रयत्न केला होता. पण सावरकरांसारखा इंग्रजांच्याच भाषेत सांगायचं तर डेंजरस कैदी समोर असताना कसले नियम आणि कसले कायदे. त्यांनी सावरकरांना धरलं आणि बोटीवरच्या त्या खोपट्यात नेऊन कुंबून दिलं. ब्रिटिशांच्या मृत्यूच्या जबड्यातून सुटण्याचा इतका साहसी प्रयत्न मात्र इतिहासात पहिल्यांदाच झालेला होता. या उडीविषयी लोककवी मनमोहन असं लिहितात
ही अशी उडी बघताना कर्तव्य मृत्यू विस्मरला, बुरुजावर फडफडलेला झाशी तिल घोडा हसला, वासुदेव बळवंतांच्या कंठात हर्ष गदगदला, क्रांतीच्या केतूवरला अस्मान कडाडून गेला। सावरकरांचं ते साहस बघून मृत्यू सुद्धा क्षणभर आपलं कर्तव्य विसरून गेला अशा शब्दात ते सावरकरांचा गौरव करतात। नंतर कल्पना करा की संपूर्ण कातडी सोलून निघाली असताना त्या झोंबणाऱ्या समुद्राच्या पाण्यामधून पोहत किनाऱ्यापर्यंत जात ती भिंत पार करून पुढे पळत कुठलीही सामान्य व्यक्ती जिवंत राहू शकली असती, पण ते सावरकर होते। पुढे लोककवी मनमोहन म्हणतात, या दुनियेमध्ये आहेत विख्यात बहादूर दोन, जे गेले आई करिता सागरास ओलांडून, हनुमंतानंतर आहे ह्या विनायकाचा मान, लाभुनी या प्राणपणाला अस्मान कडाडून गेला, ही अशी उडी बघताना कर्तव्य मृत्यू विस्मरला। हे सगळं नाट्य घडल्यानंतर अवघ्या काही क्षणात व्हीव्हीएस अय्यर आणि मॅडम कामा आपली काळी मोटार घेऊन मार्सेलिसच्या त्या बंदरावर दाखल झाले, पण दुर्दैवानी त्यांना सावरकर पुन्हा एकदा ब्रिटिशांच्या ताब्यात सापडल्याची बातमी ऐकावी लागली। सावरकरांचा हा प्रयत्न फसला असं आपण वारंवार ऐकतो, पण मुळात हा प्रयत्न फसलेला प्रयत्न नव्हताच, कारण या सगळ्या प्रयत्नाचा परिणाम असा झाला, आपल्याला ऐकून आश्चर्य वाटेल की सावरकरांच्या या साहसाची तेव्हा 114 देशांच्या वृत्तपत्रांनी दखल घेतली होती। कल्पना करा, त्या काळी 114 देशांच्या वृत्तपत्रांमध्ये सावरकरांच्या या साहसी उडीचं वृत्त छापून आलं होतं। म्हणजेच एका अर्थाने ब्रिटिशांच्या जुलमी अन्यायी धोरणाची बातमी सावरकरांनी आपल्या या कृतीने 114 देशांमध्ये नेऊन पोहोचवली होती। शिवाय ब्रिटिशांनी फ्रान्सच्या भूमीवरून सावरकरांना बेकायदेशीररित्या ताब्यात घेतलं हे कळल्यानंतर फ्रान्सच्या संपूर्ण जनतेमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली, त्या जनतेमध्ये क्षोभ उसळला, आणि त्या फ्रान्सच्या जनतेची ही जागृती करणाऱ्यांमध्ये कुणाचा समावेश असेल तर कार्ल मार्क्सचे नातू, त्यावेळी फ्रेंच सांसद होते, त्यांनी सावरकरांना पाठिंबा दिला होता आणि लोकांपर्यंत ही बातमी पोहोचवली होती। आणि म्हणून फ्रेंच जनतेच्या दबावामुळे हेगच्या आंतरराष्ट्रीय न्यायालयाला सावरकरांच्या खटल्यावर विचार करण्यासाठी एक आंतरराष्ट्रीय लवाद नेमावा लागला, आणि या आंतरराष्ट्रीय लवादांनी ब्रिटिशांना सांगितलं होतं की जरी तुम्ही सावरकरांना घेऊन गेले असले तरी जोपर्यंत आमचा निर्णय लागत नाही तोपर्यंत त्यांना कुठल्याही प्रकारची शिक्षा करू नये, त्यांना तुरुंगात ठेवू नये। पण ब्रिटनसारखा संपन्न आणि बलाढ्य देश कुणाही समोर झुकणारा नव्हता, ज्यांच्या साम्राज्यावरून सूर्य सुद्धा मावळत नाही असे ते ब्रिटिश अधिकारी कुठल्याच नियमांना आणि कायद्यांना बांधील नव्हते, आणि म्हणून त्यांनी सावरकरांना तुरुंगात ठेवलं, त्यांच्यावर राजद्रोहाचा खटला चालवला, आणि अर्थात त्या आंतरराष्ट्रीय लवादाचा निर्णय काय लागणार होता हे सुद्धा जाहीर होतं। ब्रिटनचा त्यावेळी संपूर्ण जगावरती प्रचंड प्रभाव होता आणि म्हणून ब्रिटिशांच्याच बाजूने तो निर्णय लागला, आणि या दोन्ही निकालांची परिणती म्हणून सावरकरांना काळ्या पाण्याच्या दोन जन्मठेपांची अर्थात 50 वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली। त्यानंतर अंदमानला नेण्यापूर्वी सावरकरांना भारतातल्याच भायखळा, ठाणे, डोंगरी इत्यादी तुरुंगांमध्ये ठेवलं होतं, आणि त्यावेळी सावरकरांची पत्नी त्यांची भेट घ्यायला आली। ऐन तारुण्यात या तरुणांनी आपल्या संसारावर आपल्या घरावर अर्घ्य सोडलंय आणि देशाच्या स्वातंत्र्यासाठी तो कटिबद्ध झालाय, आणि आता तर त्याला अशी शिक्षा झाली आहे की तो परत जिवंत दृष्टीस पडेल की नाही हा संभ्रम निर्माण झालाय, किंबहुना जिवंत दृष्टीस पडण्याची शक्यता फारच थोडी आहे। काय तिच्या मनाची अवस्था झाली असेल आपण कल्पना करू शकता, आणि ती आपली भावविभोर झालेली ऐन तारुण्यातली पत्नी आपल्या समोर उभी असताना सावरकर तिचं सांत्वन करताना म्हणतात, दैवाच्या मनात असेल तर करू पुन्हा संसार, पण अगं चार काठक्या जमवून घरटी बांधणं, चूल मूल राखणं यालाच जर संसार म्हणत असतील तर असा संसार चिमण्या कावळे सुद्धा करतात। आता देशाचा विस्कटलेला संसार सावरण्यासाठी तुझ्या माझ्या संसाराचं अर्घ्य देण्याची वेळ आलेली आहे। 1911 मध्ये सावरकरांना अंदमानला नेलं,
अंदमानला नेण्यासाठी त्यांना महाराजा बोटीवर बसवण्यात आलं. त्या बोटीवर बसतानाच्या प्रसंगाचं वर्णन करताना सावरकर म्हणतात की मी जणू जिवंतपणी माझ्या तिरडीवर बांधला जातोय असा अनुभव मला येत होता. आणि आजूबाजूचे लोक एक प्रकारच्या तटस्थ उदासीनतेने ज्या प्रकारे प्रेताकडे बघतात तसे ते माझ्याकडे बघतायत असा भास मला होत होता. पण ते पुढे काय सांगतात ते याही पेक्षा महत्वाचं आहे. ते म्हणतात त्या गर्दीतल्या एकाही व्यक्तीने येऊन जर मला म्हटलं असतं की बंधो निराश होऊ नकोस, तुझं राहिलेलं कार्य आम्ही पूर्णत्वास नेऊ, तर त्या तिरडीची सुद्धा मला फुलांची शेज भासली असती. अशा परिस्थितीत 4 दिवसांचा प्रवास करून सावरकर अंदमानच्या तुरुंगात दाखल झाले. मिस्टर बॅरी हे अन्यायाचं मूर्तिमंत रूप असलेले तिथले जेलर यांनी सावरकरांचा पुरेपूर शक्य होईल तेवढा सगळा छळ केला. सावरकर येताच मोठ्या कुत्सितपणे ते त्यांना म्हणाले, सावरकरांच्या गळ्यात एक बिल्ला घातलेला होता आणि त्यात त्यांची 50 वर्षांची काळ्या पाण्याची शिक्षा संपल्यानंतर ते ज्या वर्षी मुक्त होतील ते 1960 वर्ष कोरलेलं होतं. आणि तो बॅरी मोठ्या कुत्सितपणे सावरकरांना म्हणाला, मिस्टर सावरकर काळजी करू नका, 1960 मध्ये आमचं दयाळू इंग्रज सरकार तुम्हाला अवश्य सोडेल. सावरकरांनी मंद स्मित केलं आणि ते म्हणाले, 1960, अरे तोपर्यंत तुमची ब्रिटिश सत्ता भारतात अस्तित्वात तरी राहील का? आणि भविष्यात सावरकरांचे हे शब्द खरे ठरले. सावरकरांना अंदमानमध्ये नेलं. त्याच्या 1 वर्षाआधीच सावरकरांचे ज्येष्ठ बंधू बाबाराव सावरकर यांना सुद्धा अंदमानमध्ये बंदिस्त केलं होतं. एकाच आईची 2 लेकरं चापकाचे फटकारे खात होती, काथ्या कुटत होती, घाण्याला झुंपली जात होती, हातापायात मणामणाच्या बेड्या ठोकून टांगून ठेवली जात होती. कशासाठी? तर फक्त मातृभूमीवरच्या प्रेमासाठी. पण ज्या अंधाऱ्या काळ्या कोठडीमध्ये वाऱ्याचा सुद्धा जीव गुदमरत होता तिथे हा नरसिंह गर्जना करत होता, अनादि मी, अनंत मी, अवध्य मी, भला मारिल रिपू जगती असा कवण जन्मला. त्या अंदमानच्या तुरुंगामध्ये बंदिस्त असतानाही सावरकरांनी साहित्य निर्मितीचं फार मोठं कार्य केलं आणि त्यावेळी सुद्धा ते इतर अनेक क्रांतिकारकांचं प्रेरणास्थान ठरले. अंदमानमध्ये बंदिस्त असलेले सगळे क्रांतिकारक सावरकरांकडे बघून विचार करत की पॅरिसमध्ये लंडनमध्ये राहून आलेले हे इतके उच्च शिक्षित सावरकर कोलू ओढण्याच्या, टांगून ठेवल्या जाण्याच्या या सगळ्या शिक्षा मातृभूमीवरच्या प्रेमापोटी हसत हसत सहन करतात, तिथे आपल्यासारख्या सामान्यांची काय गोष्ट? त्यांच्याकडे बघून अंदमानच्या त्या नरकयातारा सोसण्याचं बळ अनेकांना मिळायचं. इतकंच नाही तर त्यांच्यामुळे कित्येक क्रांतिकारकांनी आपला आत्महत्या करण्याचा विचारही त्यागला. भारताचं सुदैव म्हणून सावरकरांच्या अंदमान कैदेतला तो काळा दरवाजा 1921 मध्ये त्यांच्यासाठी परत उघडला. 1921 मध्ये सावरकर आणि बाबाराव या दोघांचीही अंदमानच्या कैदेमधून मुक्तता झाली आणि ते परत भारतात येण्यासाठी निघाले. लंडनमध्ये असताना मातृभूमीचा वियोग असह्य होऊन ज्या सावरकरांच्या तोंडून ने मजसीने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळाला असे भावोत्कट उद्गार बाहेर पडले होते ते सावरकर आज तब्बल 10 वर्षांनंतर आपल्या मातृभूमीचं दर्शन घेणार होते. बोट जेव्हा जवळ यायला लागली आणि भारताच्या किनाऱ्याचं त्यांना दर्शन झालं तेव्हा या दोघाही बंधूंच्या तोंडून उत्स्फूर्तपणे उद्गार बाहेर पडले, स्वातंत्र्यलक्ष्मी की जय, भारत मातेचा विजय असो. त्यानंतरही पुढची 3 वर्ष सावरकरांना भारतातल्या तुरुंगांमध्ये ठेवण्यात आलं आणि 1924 मध्ये सावरकरांची कुठल्याही राजकीय कार्यामध्ये सहभाग घ्यायचा नाही आणि रत्नागिरीमध्ये स्थानबद्ध राहायचं या 2 अटींच्या आधारावर सशर्त मुक्तता करण्यात आली. 1924 ते 1937 या काळामध्ये सावरकर रत्नागिरीत स्थानबद्ध होते आणि तिथेही त्यांनी सामाजिक समरसतेचं फार मोठं कार्य उभं केलं. त्याविषयी आणि त्यांच्या नंतरच्या आयुष्याविषयी आपण संध्याकाळच्या सत्रामध्ये विस्ताराने ऐकणार आहात, त्यामुळे त्यावर मी आत्ता भाष्य करत नाही. पण इतकं रोमहर्षक हे सावरकरांचं चरित्र आहे. जी जीवन कहाणी ऐकल्यानंतर आजही आपला कंठ दाटून येतो आणि अंगावर काटा उभा राहतो, कल्पना करा ते जीवन त्या काळी ज्यांनी प्रत्यक्ष बघितलं असेल, अनुभवलं असेल, त्यांना त्या जीवनातून, त्या चरित्रातून मिळालेली प्रेरणा किती मोठी असेल. आणि म्हणूनच क्रांतिकार सावरकर क्रांतिकारकांचे प्रेरणास्थान ठरले, क्रांती सूर्य ठरले. सावरकरांनी ज्यावेळी लंडनला जाण्याचा निर्णय घेतला
1906 मध्ये जेव्हा ते लंडनला गेले तेव्हा ज्यांनी लंडनला जाण्यासाठी सावरकरांना शिष्यवृत्ती दिली होती त्या श्यामजी कृष्ण वर्मा यांना लिहिलेल्या पत्रामध्ये सावरकरांनी आपला इंग्लंडमध्ये जाण्याचा हेतू स्पष्टपणे नमूद केला. ते म्हणतात, स्वातंत्र्य हीच राष्ट्राची नाडी आहे, ते राष्ट्राचं निश्वसित आहे. बालवयापासून माझ्या तारुण्यातल्या क्षणापर्यंत मी झोपेत जर कशाची स्वप्न बघितली असतील आणि जागृतावस्थेत जर कशाचा विचार केला असेल तर तो एकाच गोष्टीचा विचार केलाय, देशाच्या स्वातंत्र्याची झालेली हानी आणि ते स्वातंत्र्य पुन्हा प्राप्त करण्याची शक्यता, हा एकच माझ्या चिंतनाचा विषय झालाय. आणि त्याप्रमाणे सावरकर इंग्लंडच्या लंडन हाऊसमध्ये प्रवेश करता क्षणी भारताच्या स्वातंत्र्यासाठी प्रयत्न करायला लागले. पण एक अतिशय आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे सावरकरांची प्रेरणेची सुरुवात त्यांच्या लंडनमध्ये जाण्यापासूनही लंडनमध्ये गेल्यानंतरच सुरू झाली असं नाही, तर जाताना बोटीतही त्यांनी एका क्रांतिकारकाला प्रेरणा दिली होती. ती कथा अशी आहे की सावरकर जेव्हा लंडनला जाण्यासाठी बोटीवर बसले होते तेव्हा त्यांच्याच बोटीवर हरनाम सिंग नावाचा एक पंजाबी भारतीय तरुण होता. तो शिक्षणासाठी लंडनमध्ये चालला होता आणि अवघ्या 2 दिवसात तो घरच्या आठवणींनी इतका व्याकुळ झाला की त्याला जाण्याचा विचार आपण रद्द करावा आणि आपल्या देशामध्ये परत जावं असं वाटायला लागलं. तो सावरकरांना म्हणाला की माझ्यासाठी असंही होतं, मी आजपर्यंत कधी घराबाहेर राहिलेलो नाही, मला माझ्या घरच्यांची आठवण येते, माझ्या घरी संपन्नता आहे, माझे वडील जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश आहेत आणि मला काही हे शिक्षण वगैरे फारसं गरजेचं नाही, माझ्या घरी समृद्ध परिस्थिती आहे, मी परत जातो, एकतर तिथे शिक्षण घेतो पण मला आता हे राहवत नाही. तेव्हा सावरकरांनी त्याला सुद्धा काही रोमहर्षक चरित्रगाथा ऐकवल्या आणि ते त्याला म्हणाले, अरे तुझ्या वियोगामुळे तुझ्या आईला दुःख होऊ नये, तुझ्या आईला त्रास होऊ नये याचा विचार तुझ्या मनात आहे, पण हरनाम आपल्या मातृभूमीच्या दुःखांचं तिच्या यातनांचं काय रे, तू परत जाऊन तुझ्या आईचं दुःख कदाचित दूर करशीलही पण त्या मातृभूमीचं दुःख कोण दूर करणार, त्यासाठी आपण स्वतःला कटिबद्ध करावं असं तुला नाही का वाटत. सावरकरांच्या या बोलण्याने हरनाम सिंगचं मतपरिवर्तन झालं आणि तो सावरकरांचा इंग्लंडमधला पहिला अनुयायी ठरला. त्यांनी स्वतःला सावरकरांच्या कार्यामध्ये झोकून दिलं. लंडनमध्ये गेल्यानंतर सावरकरांनी सेनापती बापटांना रशियामध्ये पाठवून त्यांच्या सहाय्याने बॉम्ब बनवण्याचं तंत्र शिकून घेतलं आणि त्याची पुस्तिका तयार करून ती आपल्या विश्वासू सहकाऱ्यांच्या सोबतीने भारतामध्ये पाठवण्यासाठी त्यांनी सुरुवात केली. एकीकडे सावरकर लंडनमध्ये शिकायसाठी आलेल्या सगळ्या विद्यार्थ्यांना संघटित करतात, त्यांच्या अंतःकरणात देशभक्तीचं बीज पेरतायत आणि दुसरीकडे रशिया, चीन, आयर्लंड, इजिप्त या सगळ्या देशांमधल्या क्रांतिकारी व्यक्तींशी मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करतात. भारतीय स्वातंत्र्य लढ्याला व्यापक स्वरूप प्राप्त करून त्याला आंतरराष्ट्रीय पातळीवर योग्यता मिळवून देण्याचा प्रयत्न केलेले सावरकर हे द्रष्टे आणि पहिले क्रांतिकारक होते. सावरकरांनी मॅडम कामांना प्रेरणा दिली. मॅडम कामा या अतिशय बुद्धिमान होत्या, त्या रशियामध्ये जाऊन लेनिनला भेटून आलेल्या होत्या आणि 22 ऑगस्ट 1907 ला जर्मनीमधल्या स्टुटगार्डला झालेल्या आंतरराष्ट्रीय सोशलिस्ट काँग्रेसमध्ये सरदार सिंग राणा आणि मॅडम कामा यांनी भारताचं प्रतिनिधित्व केलं. त्यावेळी मॅडम कामांनी जो चंद्र, सूर्य आणि कमल पुष्पांकित असलेला तिरंगी वंदे मातरम हे शब्द कोरलेला ध्वज भारताचा स्वातंत्र्य ध्वज म्हणून फडकावला, त्या ध्वजामागची प्रेरणा स्वातंत्र्यवीर सावरकरांची होती. इतकंच नाही तर तिथे भारतीयांचे प्रतिनिधी म्हणून जाण्याची कल्पना सुद्धा सावरकरांनीच त्यांच्या पुढे मांडलेली होती. सावरकर त्यावेळी आपल्या काही सहकाऱ्यांच्या सोबतीने पिस्तुला मिळवून ते भारतामध्ये पाठवायला लागले. चतुर्भुज अग्रवाल याच्यासोबत 20 पिस्तुला सावरकरांनी पाठवल्या आणि त्या कशा पाठवायच्या, तर एखादं भलं मोठं पुस्तक घेऊन त्याची मधली पानं कापून तिथे ते पिस्तूल बसवायचं जेणेकरून बाहेरून काहीही दिसणार नाही आणि त्या पिस्तुला सुखरूप भारतामध्ये पोहोचतील. त्या पिस्तूल भारतामध्ये पोहोचल्या आणि त्यातल्याच एका बंदुकीचा वापर करून अनंत कान्हेरीनी जॅक्सनचा वध केला. अनंत कान्हेरीला पकडण्यात आलं पण DYSP गायडर यांच्या अमानुष छळामुळे चतुर्भुज अग्रवालनी आपणच त्या बंदुका आणल्याची कबुली दिली आणि त्यामुळे सावरकरांना पकडणं ब्रिटिशांना सहज शक्य झालं आणि त्यानंतर आपण ऐकलं तसं त्यांनी सावरकरांना लंडनमधून अटक केली. मदनलाल धिंगरांचं प्रेरणास्थान सावरकर होते हे तर आपण सगळे जाणताच.
एका अतिशय संपन्न कुटुंबातल्या। नाच गाणं पार्ट्या अपेअपान या सगळ्यामध्ये रमणाऱ्या, लौकिक अर्थानेच सांगायचं तर बिघडलेल्या मदनलाल धिंगरांची सावरकरांशी लंडन मुक्कामी भेट झाली आणि त्यांचं आयुष्य आमूलाग्र बदलून गेलं। लक्षात घ्या, मी आपल्याला हे सगळं यासाठी सांगते कारण आपल्याला हे कळावं की स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ज्यांना प्रेरणा दिली त्या कुणाचीही भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये सहभागी होणं ही गरज नव्हती। त्यातले बहुतांश लोक हे संपन्न, समृद्ध आणि वैभवी जीवनशैली असलेल्या कुटुंबांमधून आलेले होते। त्यांनी ठरवलं असतं तर ते अतिशय सुखासीन आयुष्य जगू शकले असते, पण सावरकरांची प्रेरणाच इतकी जबरदस्त होती की त्या सगळ्या ऐहिक सुखांना लाथाडून या सगळ्या तरुणांनी भारतमातेच्या सेवेसाठी स्वतःला समर्पित केलं। सावरकरांनी मदनलाल धिंगरांच्या अंतःकरणातलं देशप्रेम जागृत केलं आणि त्याला स्वातंत्र्य लढ्यामध्ये योगदान देण्याची प्रेरणा दिली आणि पुढे त्यांनी कर्झनवालीची हत्या केली। सुभाषचंद्र बोसांना सुद्धा परदेशी जाऊन भारताच्या स्वातंत्र्यासाठी कार्यप्रवण होण्याची कल्पना आणि त्या दृष्टीने दिशादर्शन सावरकरांनीच केलेलं होतं। आणि इतकंच नाही तर नंतरच्या काळात सुभाषचंद्र बोसांच्या सैन्याला प्रशिक्षित हिंदी सैनिक पुरवण्याचं काम सावरकरांनी, सैनिकीकरणाची जी चळवळ राबवली होती त्यांनी केलं। सावरकरांनी सैनिकीकरणाला हा जो पाठिंबा दिला त्याबद्दल त्यांच्यावर विविध स्तरातून टीका करण्यात आली, पण हा एक अतिशय द्रष्टा आणि मुत्सद्दी राजकीय निर्णय होता हे नंतरच्या काळात स्पष्ट झालं। आणि त्यामागचा सावरकरांचा हेतू अतिशय स्पष्ट होता। सावरकर आपल्या भाषणामधून सांगायचे, भारतीयांनो, ब्रिटिशांनी आम्हाला पूर्णपणे निशस्त्र करून ठेवलं होतं। एक बंदूक मिळवायला किंवा बॉम्ब बनवणं शिकायला आम्हा क्रांतिकारकांना दुरापास्त होतं आणि तेच ब्रिटिश आज स्वतःहून तुमच्या हातात बंदुका देत आहेत, वर 25 रुपये पगार देऊन त्यांच्या अडचणीपोटी तुम्हाला सैन्यामध्ये बोलवतायत। तेव्हा त्यांच्याकडून युद्धकला शिकून घ्या। योग्य वेळी बंदुकीच्या नळीचं टोक कुठल्या दिशेने वळवायचं हे तुमच्या आपोआप लक्षात येईल। आणि म्हणून 25 जून 1944 सिंगापूर नभोवाणीमधून झालेल्या आपल्या जाहीर भाषणात सुभाषचंद्र बोसांनी निसंकोचपणे सांगितलं की सावरकरांच्या प्रोत्साहनामुळे ब्रिटिश हिंदी सैन्यात दाखल झालेली ही तरुण मंडळी आज इंडियन नॅशनल आर्मीसाठी प्रशिक्षित आणि समरकुशल सैनिक म्हणून आमच्यासाठी कार्य करतायत। भगतसिंगांना सावरकरांनी प्रेरणा दिली। सावरकरांच्या 1857 स्वातंत्र्य समर ज्यावर बंदी होती असं आपण ऐकलं, त्या दोन्ही पुस्तकांनी काय इतिहास घडवला। जोसेफ मॅझिनी या पुस्तकाची नाही राष्ट्रे कधीही मरत नाहीत या वाक्यापासून सुरू होणारी प्रस्तावना, त्यातले उतारेच्या उतारे कित्येक क्रांतिकारकांनी मुखोद्गत केले होते। आझाद हिंद सेनेच्या सैनिकांसाठी तर 1857 स्वातंत्र्य समर वाचणं अनिवार्य होतं। आणि या पुस्तकांनी फक्त क्रांतिकारकांना स्फूर्ती दिली असं नाही तर त्या पुस्तकांच्या वाचनामधून कित्येक सामान्य तरुणांना सुद्धा आपण देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्रयत्न करावे असं बळ मिळालं। आणि याच 1857 स्वातंत्र्य समर या ग्रंथाचं गुप्तपणे इंग्रजी भाषांतर करून तो 2 खंडात भगतसिंगांनी स्वतः छापलेला होता। मतवाला या पंजाबी नियतकालिकामध्ये भगतसिंगांचा विश्वप्रेम हा लेख प्रसिद्ध झाला होता आणि त्यामध्ये भगतसिंग सावरकरांचा विश्वप्रेमी वीर या शब्दात गौरव करतात। पुढे 1931 आणि 1932 भगतसिंग ज्यावेळी तुरुंगात होते त्यावेळी त्यांच्या तुरुंगातल्या दैनंदिनीमध्ये त्यांनी आपल्याला प्रेरणा देणाऱ्या, आपल्याला प्रभावित करणाऱ्या 107 लेखकांची वाक्य नोंदवलेली आहेत। आपल्याला आश्चर्य वाटेल की त्या भगतसिंगांवर प्रभाव पाडणाऱ्या 107 लेखकांमधले केवळ 7 लेखक भारतीय आहेत आणि त्यापैकीही एकापेक्षा जास्त वचनं ज्यांची भगतसिंगांनी उद्धृत केली आहे असे एकमेव स्वातंत्र्यवीर सावरकर। स्वातंत्र्यवीर सावरकरांची तब्बल 6 वाक्य भगतसिंगांनी आपल्या दैनंदिनीमध्ये नोंदवून ठेवलेली आहेत। अशा प्रकारे भगतसिंग, मदनलाल धिंगरा, सुभाषचंद्र बोस, अनंत कान्हेरे, लाला हरदयाळ, बिपिनचंद्र पाल अशा अनेक क्रांतिकारकांना स्वातंत्र्यवीर सावरकरांनी प्रेरणा दिली। बिपिनचंद्र पाल तर म्हणायचे की सावरकर हे सूर्य आणि आम्ही त्यांच्या भोवती फिरणारे उपग्रह आहोत। आणि म्हणून सावरकरांचे चरित्रकार धनंजय कीर असं लिहितात की आंतरराष्ट्रीय राजकारणात पडणारा अत्यंत महत्वपूर्ण शक्तीचा प्रभाव ज्याच्या दूरदृष्टीने हेरला असा आद्य आणि आघाडीचा क्रांतिकारक म्हणून आपल्याला सावरकरांचंच नाव घ्यावं लागेल। अशा या सावरकरांनी, ज्यांनी हजारो क्रांतिकारकांना प्रेरणा दिली,
त्यातून ते क्रांतिकारकांचे मुकुटमणी क्रांती सूर्य ठरले। त्या सावरकरांच्या जीवनामधून त्यांच्या कार्यामधून देशप्रेमाची स्वदेशीच्या स्वीकाराची आणि राष्ट्राच्या उत्थानाची प्रेरणा आपल्या सगळ्यांना मिळावी इतकाच आशावाद व्यक्त करूया। आज आपण सगळे ऐकण्यासाठी उपस्थित राहिलात त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे आणि पुन्हा एकदा ही संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल वैचारिक व्यासपीठाचे मनापासून आभार मानते। धन्यवाद।